ब्लेडर्स प्राइड मॅजिकल नाईट्स या फॅशन सोहळ्याच्या निमित्ताने पुण्याचा आसमंत कधी नव्हे तर इतक्या दिमागदार स्टाईलने झळळून निघालाय. या कार्यक्रमात अरुण जागृत स्वरमेळाच्या अनवट ठेक्यावर गौरी आणि नैनिका यांच्या विविध रंगी स्टायलिश डिझाईन्स प्रेक्षकांसमोर सादर झाल्यात. पारंपरिक चौकटीच्या बाहेर जात साजरा झालेला स्टाईलचा अस्सल आणि अनोखा सोहळा होता. स्वतःची खास शैली तयार करणाऱ्या या आणि कामगिरीचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या व्यक्तींचं कौतुक हे या सोहळ्यामागचं कारण होतं. स्टाईलच्या विश्वातील हे स्थानेबाने नजाकतीने विणण्यासाठी ब्लेंडर्स प्राईड मॅजिकल नाईट पुण्यामध्ये अवतरली होती. It was an amazing experience. It was so nice to be here in Pune. It was the first time for me and for Gauri and I to showcase over here. I met a lot of people who follow our brand and who wanted to see our show. So it was really exciting. And Blenders Pride Magical Nights is a very exciting event because it brings together a lot of different talent, musicians, live performances. And we had Radhika over here who is so fashionable herself in her own way because she's just got a very unique personality which comes out on screen and we're very happy to dress her. Blenders Pride Magical Night ne fashion sangeet ani Bollywood ya teen kshetratil sarvadhik stylish goshtincha vismaykarak mel sadat he tatva murta swarupat sarvan samor anle. ग्राहकांना पूर्वी कधी न घेतलेला भारावून टाकणारा अनुभव देण्याची परंपरा या निमित्ताने आम्ही सुरू ठेवली आहे. आपल्या झळाळत्या करिश्म्यांशी रॅम्पवर उतरलेल्या राधिका आपटेने अभिजात स्टाईल आणि दिमाखात प्रेक्षकावर मोहिनी टाकली आहे. मी त्यांचे कपडे घालण्यासाठी इतके दिवस वाट बघत होते. फायनली आणि एकदाच आय थिंक वो काय अदरवाइज फायनली आय एम वेअरिंग देअर आउटफिट्स बट आय थिंक their collection and in general their clothes represent their style which is extraordinarily unique and it brings their individuality out. त्यामुळे मला वाटतं की स्टाईल म्हणजे फक्त स्टाईल नाही किंवा फॅशन नाही तर तुम्हाला काय तुम्ही तुमची पर्सनॅलिटी कशातनं बाहेर येईल हे खूप महत्त्वाचं आहे आणि आय थिंक ब्लेंडर्स प्राईड मॅजिकल नाईट्स ते करतात.